नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या तब्बल 3 जाहिराती आपण बघणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वप्रथम बघूया केंद्रीय विद्यालय औरंगाबाद छावणी या ठिकाणची जाहिरात। यामध्ये पदांचा जर विचार केला तर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर अर्थातच PGT ची भरपूर पदे या ठिकाणी आहेत। यामध्ये हिंदी, इंग्रजी, भौतिक विज्ञान, रसायन विज्ञान, जीवविज्ञान, गणित, वाणिज्य आणि अर्थशास्त्र इत्यादी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे MA किंवा MCOM किंवा MSc, कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यासोबतच उमेदवार हा BEd असावा आणि BEd मध्ये सुद्धा कमीत कमी 50% गुण त्या उमेदवाराला असावे। उमेदवारांनी 5/7/2021 प्रत्यक्ष मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। नंतरची पदे बघूया TGT अर्थातच ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरची। यामध्ये इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र इत्यादी विषयांची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। यासाठी आपण ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे संबंधित विषयामध्ये, सोबतच आपलं BEd सुद्धा झालेलं असणं या ठिकाणी अनिवार्य आहे। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे उमेदवार हा CTET उत्तीर्ण असावा, BEd मध्ये 50% अधिक गुण असावेत, त्याचबरोबर ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा 50% अधिक गुण असणे या ठिकाणी आवश्यक आहे। या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक आहे 5/7/2021। या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांची सुद्धा पदे भरली जाणार आहेत, परंतु नेमकी किती भरली जाणार आहेत हे या ठिकाणी दिलेलं नाही आहे। यासाठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असून DEd झालेला असावा, सोबतच त्या उमेदवाराचं CTET सुद्धा झालेलं असावं, अर्थातच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तो उमेदवार उत्तीर्ण असावा। या पदांसाठी मुलाखतीचा दिनांक आहे 6/7/2021। त्यानंतर कम्प्युटर सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचं हे पद आहे। यासाठी MSc कम्प्युटर सायन्स उमेदवार हा असावा आणि त्यामध्ये त्याला कमीत कमी 50% गुण असावेत। यासाठी मुलाखतीचा दिनांक आहे 6/7/2021। त्यानंतर कम्प्युटर प्रशिक्षक, यामध्ये 6/7/2021 मुलाखत होणार आहे आणि उमेदवाराकडे पात्रता आवश्यक आहे BCA किंवा BCS, BSc, MCM, MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्समध्ये। त्यासोबतच व्यावसायिक प्रशिक्षकाची सुद्धा या ठिकाणी पदे आहेत। यामध्ये योगा शिक्षक, खेळ प्रशिक्षक किंवा कोच आणि कला शिक्षक। यासाठी ग्रॅज्युएट सोबतच विशेष कौशल डिग्री किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे। यासाठी मुलाखत आहे 6/7/2021। नंतरची सुद्धा पदे आहेत, यामध्ये डॉक्टर, नर्स, डाटा एंट्री ऑपरेटर आणि काउन्सलर। काउन्सलर या पदासाठी उमेदवार हा BA किंवा BSc असावा सायकोलॉजीमध्ये आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमासुद्धा असावा गायडन्स किंवा काउन्सिलिंगचा। प्रस्तुत भरती ही KVS अर्थातच केंद्रीय विद्यालय समितीच्या नियमानुसार केली जाणार आहे। उमेदवारांनी सकाळी 8 वाजता सांगितलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी। रजिस्ट्रेशन हे सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि 10 वाजतानंतर विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे। जे उमेदवार या ठिकाणी जॉब करण्यासाठी उत्सुक आहेत त्या उमेदवारांनी प्रस्तुत संस्थेच्या वेबसाईटवर एक गुगल फॉर्म उपलब्ध असेल तो भरून द्यायचा आहे 30/6/2021 आत। अधिक माहितीसाठी 2 वेबसाईट्स या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। यामधील पहिली आहे www.kvssangathan.nic.in आणि दुसरी आहे औरंगाबाद कॅन्टॉनमेंट.kvs.ac.in। जाहिरात क्रमांक 2 बघूया। रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूरद्वारा संचलित शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची सेमी इंग्रजी ही शाळा आहे। यामध्ये खालील जागा त्वरित भरणे आहेत। यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित, हिंदी, मराठी, संस्कृत, इतिहास, भूगोल, क्रीडा शिक्षक किंवा शिक्षिका, क्लार्क किंवा DTP ऑपरेटर। पहिल्या इंग्रजीच्या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही MA इंग्रजी आहे, तर विज्ञानासाठी BSc किंवा MSc, सोबतच गणितासाठीसुद्धा BSc किंवा MSc उमेदवार असणं गरजेचं आहे। हिंदीसाठी MA BEd, तर मराठीसाठी MA मराठी उमेदवार असावा, संस्कृतसाठी MA BEd, सोबतच इतिहाससाठीसुद्धा MA BEd उमेदवार असावा आणि भूगोलसाठीसुद्धा MA BEd उमेदवार असावा। क्रीडा शिक्षक किंवा शिक्षिकेसाठी MA BPEd उमेदवाराचं झालेलं असणं गरजेचं आहे।
क्लार्क किंवा डीटीपी ऑपरेटर साठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरीही चालणार आहे. पात्रताधारक उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती किंवा बायोडेटा शारदा सेमी स्कूल ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवायचा आहे किंवा व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे 9855472087. एक गोष्ट उमेदवारांनी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की आपला रिझ्यूम दिनांक 30/6/2021 पोहोचणार आहे अशा पद्धतीने पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी आणखी 2 मोबाईल क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता. तिसरी जाहिरात आहे महात्मा फुले ग्रामीण विकास सेवाभावी संस्था सोनावलास महात्मा फुले पब्लिक स्कूल जळकोट, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. या ठिकाणी रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल पदांसाठीची ही जाहिरात आहे. यामध्ये फिजिकल टीचर, असिस्टंट टीचर, यामध्ये म्युझिक, क्राफ्ट टीचर, कम्प्युटर इन्स्ट्रक्टर, क्लार्क, प्यून इत्यादी पदे भरली जाणार आहेत. फिजिकल टीचरची एकूण 2 पदे असून यासाठी उमेदवार BPED किंवा MPED असणं गरजेचं आहे. असिस्टंट टीचरसाठी संगीत विशारद उमेदवाराचं झालेलं असणं गरजेचं आहे. क्राफ्ट टीचरसाठी ATD तर कम्प्युटर इन्स्ट्रक्टरसाठी BCA किंवा MCA किंवा सोबतच BED झालेलं असणं गरजेचं आहे. क्लार्क या पदांसाठी BA किंवा BSc विथ MSc IT, प्यून या पदासाठी उमेदवार 10वी पास असावा. यामध्ये फिजिकल टीचरची 2 पदे आहेत, असिस्टंट टीचरचं 1 पद, क्राफ्ट टीचरची 2 पदे, कम्प्युटर इन्स्ट्रक्टरची 2 पदे, क्लार्कची 2 पदे असून प्यूनची 3 पदे आहेत. ज्या उमेदवारांकडे अनुभव असणार आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. 1/7/2021 म्हणजेच थर्सडेला उमेदवारांनी सकाळी 11 या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पत्ता दिलेला आहे महात्मा फुले पब्लिक स्कूल जाळकोट, अपोजिट 33 KV सबस्टेशन, कनकी रोड, जाळकोट, डिस्ट्रिक्ट लातूर, पिन 413532. या ठिकाणी उमेदवारांसाठी 2 सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामधील पहिली आहे सॅलरी नो बार फॉर ॲप्रोप्रिएट कॅन्डिडेट आणि सूचना क्रमांक 2 आहे नो TA ऑर DA विल बी गिवन बाय स्कूल टू एनी कॅन्डिडेट. खाजगी संस्थांवरील पदे भरण्यासाठीसुद्धा शासनाने पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे, तरीसुद्धा आपण दररोज पेपरांमध्ये खूप साऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिराती बघत असतो. या ठिकाणी जाणे उचित की अनुचित हे उमेदवाराने ठरवायचे आहे, परंतु आपण जी सर्वप्रथम जाहिरात बघितली KVHची, या ठिकाणी जायला काही हरकत नाही आहे. 1 वर्षासाठी या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत आणि सॅलरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे देण्यात येत असते, म्हणून उमेदवारांनी KVHचा पर्याय निवडायला हरकत नाही आहे.